नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एस एम नेटवर्क वस्तू इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रतिनिधीचं. इचलकरंजी अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा. बर्दा वेगाने मोटरसायकल चालवून समोरून धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी एका दुचाकीस्वारावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मारुती बत्ते वय 20 राहणार मानकापूर याने यावत फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी की 13 मार्च रोजी रात्री 12:30 फिर्यादी रोहन बत्ते हा आपल्या दुचाकीवरून येत असताना समोरून मोटरसायकल क्रमांक MH09FH1022 वरून आलेल्या चालकाने जोरात अपघात करून निघून गेला. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्याने उपचार घेऊन परतल्यानंतर त्याने संबंधित वाहन क्रमांकावरून दुचाकी चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल कोष्टी हे करीत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107.